मुंबईत अतिक्रमण पथकावर दगडफेक करण्यात आलेली आहे. 5 पोलीस यामध्ये जखमी झाल्यात. पवई जयभीमनगर झोपडपट्टी वाचवा आंदोलन आता आणखीनच शिघळल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. तर पवईमध्ये अतिक्रमण पथकावर ही दगडफेक झालेली आहे. यामध्ये 5 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळते. तर या झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी हे पथक गेलेलं होतं, त्या दरम्यानच ही दगडफेक झाली. जे स्थानिक नागरिक होते ते आक्रमक झालेले आहेत आणि पालिका अधिकाऱ्यांवर त्यांनी ही दगडफेक केल्याची घटना घडलेली आहे. महत्वाची बातमी, पवईमध्ये हा प्रकार घडलाय. अतिक्रमण विरोधी पथकावर ही दगडफेक झालेली आहे. पवईमधील भीमनगर परिसरात ही घटना घडली आहे. त्यामुळे आंदोलन आहे ते आणखीनच शिघळल्याचं आपण पाहू शकतो. या दगडफेकीत 5 पोलीस जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते आहे. आपण दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो, अनेक स्थानिक आपल्याला दिसत आहेत. झोपडपट्टी वाचवा हे आंदोलन आता आणखीनच शिघळल्याचं आपण पाहू शकतो. अतिक्रमण विरोधी पथक होतं ते या झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेलं होतं, त्या दरम्यानच हे स्थानिक नागरिक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या दगडफेकीत 5 पोलीस जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पवईमध्ये पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांवर ही दगडफेक करण्यात आलेली आहे. पवईमध्ये हा प्रकार घडलेला आहे. विरोधी पथक गेलेलं होतं पाहणी करण्यासाठी, कारवाई करण्यासाठी, त्या दरम्यान हा प्रकार घडला. पवईमधील भीमनगर परिसरात ही घटना घडलेली आहे. स्थानिक नागरिक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या दगडफेकीत 5 पोलीस जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महत्वाची बातमी आपण पवईमधून पाहतोय. तर पवईमधला आपण हा प्रकार पाहू शकतो, त्या संदर्भातली आपण दृश्य सुद्धा पाहू शकतो. जेव्हा हा प्रकार घडला त्यावेळीची दृश्य आहेत आपण पाहू शकतो. पोलिसांवर जे स्थानिक नागरिक आहेत ते दगडफेक करताना आपल्याला दिसत आहेत. या घटनेत आतापर्यंत 5 पोलीस जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जे अतिक्रमण विरोधी पथक होतं ते पवई भागात गेलेलं होतं, झोपडपट्टींवर कारवाई करण्यासाठी हे पथक गेलेलं होतं आणि त्या दरम्यान ही घटना घडली. या दगडफेकीत आतापर्यंत 5 पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तर महत्वाची बातमी आपण पवईमधून पाहतोय. त्यामुळे पवई जय भीमनगर झोपडपट्टी वाचवा आंदोलन हे आणखीनच शिघळल्याचं पाहू शकतोय. स्थानिक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी, सध्या आपल्यासोबत आहेत. धनंजय, पवईमधून आपण ही घटना बघतोय, ज्या ठिकाणी अतिक्रमण पथकावर ही दगडफेक करण्यात आलेली आहे, नेमकं काय घडलं सविस्तर? गौरी, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या पवईच्या जयभीमनगर परिसरातील झोपडपट्टी आहे ती, त्याच्यावर तोडक कारवाई करण्यासाठी जे आहे ते पालिका प्रशासन आलं होतं आणि त्या ठिकाणी निकषाची कारवाई जी आहे ती सुरू होती आणि यावेळेस पालिका अधिकारी आणि पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याची घटना जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणचे स्थानिक नागरिक जे आहे ते यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. घोषणाबाजी असेल किंवा विरोध जो आहे तो देखील करताना आपल्याला ते पाहायला मिळतात. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जे झोपडपट्टी बचाव आंदोलन समिती आहे ती देखील त्या ठिकाणी उपस्थित होती आणि मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळाले आणि ज्यावेळेस ही कारवाई करण्यात आली त्यावेळेस विरोध जो आहे तो प्रशासनाला करण्यात आला आणि यामध्ये जे आहे ते प्रशासनाशी बातचीत करताना जी आहे ती भाषावाची झाली आणि त्याचं रूपांतर जे नंतर आहे ते दगडफेकीच्या रूपांतरित झाल्याची जी आहे ती घटना समोर आलेली आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात आधीच करण्यात आला होता, मात्र तरी देखील अतिरिक्त सुरक्षा जी आहे ती सध्या मागवण्यात आल्याची माहिती जी आहे ती देखील मिळते. त्यामुळे ही घटना घडली आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो देखील निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी पालिका प्रशासन कारवाई करताना जी ही घटना घडली त्यामुळे पोलीस यंत्रणा जी आहे त्यांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या ठिकाणी आणखी अतिरिक्त पोलीस फोर्स फाटा जो आहे तो त्या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे. संबंधित जर पाहिलं तर या सगळ्या घटनेमध्ये आपल्यासोबत जोडलेले राहा. तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत दिलीप लांडे सर आहे. दिलीपजी, आपण ही महत्वाची बातमी पाहतोय. हे जे पवईतलं आंदोलन आहे ते आणखीनच चिघळण्याची शक्यता दिसते. अतिक्रमण पथकावर दगडफेक करण्यात आलेली आहे, यामध्ये 5 पोलीस जखमी झालेले आहेत, तुमचं काय म्हणणं यावर?
मला आता मिळालेल्या माहितीनुसार असं आहे की ती शासनाची जागा आहे, त्या शासनाच्या जागेवरती कुठल्या विकासकाला ट्रान्झिट कॅम्प बांधण्यासाठी कामगारांना वसतीच्या बांधण्यासाठी ती जागा दिली होती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ती जागा शासनाला देण्यासाठी न्यायालयाने ती जागा खाली करून देण्यासाठी सांगितले आहे. परंतु त्या विकासकाची जिम्मेदारी आहे की तिथल्या त्या लोकांना गेल्या अनेक वर्षापासून राहतात, त्यांना त्यांच्या हक्काची घरं किंवा त्यांच्या हक्काची जागा त्यांना त्या विकासकाने उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने लोकांच्या भावना लोकांच्या न्याय हक्कासाठी मीही लोकांबरोबर त्या विकासकाच्या विरोधात उभं राहून लोकांना स्वतःची हक्काचं घर किंवा स्वतःच्या हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी लढणार आहे. पालिकेची कारवाई नियमबाह्य आहे असा आरोप नसीम खान यांनी केलेला आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? न्यायालयाच्या आदेशानुसार ते चालू आहे. पालिकेची कारवाई ही न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. नक्कीच दिलीपजी. दिलीपजी आपल्यासोबत सध्या नसीम खान सुद्धा आहेत. नसीमजी, आपण पाहू शकतो दिलीप लांडे यांनी सध्या आत्ताही जी प्रतिक्रिया दिली ते म्हणत आहेत की ही जे पवईत अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक झालेली आहे त्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, दगडफेक कसा झाला काय झाला त्याच्याबद्दल मला काही एवढी माहिती नाही आहे. परंतु मनपाची जी कारवाई आहे ते नियम बाह्य आहे आणि मनपा अधिकाऱ्यांनी जी कारवाई केलेली आहे ती चुकीची कारवाई आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून लोक तिथे राहत आहेत, त्यांचं कागदपत्र आहे आणि जो ह्युमन राईट कमिशनच्या ऑर्डर प्रमाणे आम्ही कारवाई करतो, जो मनपाचा मत आहे तो चुकीचा आहे. ह्युमन राईट कमिशननी असा कुठेही म्हणला नाही आहे की नियमबाह्य कारवाई तुम्ही करा. तर ही सगळे मिळून नुरा कुस्ती आहे, खेळेमेळू करून सगळे हात मिलवणी करून त्या गोर गरीब लोक आणि विशेष मागासवर्गीय समाज तिथे राहत आहेत, मागासवर्गीयांना बेघर करण्याचा हा कट आहे. दिलीपजी, तुम्ही म्हणताय कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई झाली, मात्र नसीम खान सध्या म्हणताय कारण ही पालिकेची कारवाई नियमबाह्य आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? न्यायालयाचा आदेश आहे, न्यायालयाच्या आदेशानुसार झालेली आहे आणि त्या ठिकाणी जे कुठं जातीचं राजकारण केलं जातं याच्यापेक्षा माणुसकी डोळ्यासमोर ठेवून गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी त्या विकासकाचे जे कामगार होते त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि त्याच्या हक्काचं घर मिळण्यासाठी मी त्या विकासकाच्या विरोधात उभं राहून त्या लोकांना न्याय देणार आहे. त्याच्या अगोदर काही लोकांनी झोपा काढल्या असतील, परंतु त्यांना आत्ता घरं देण्यासाठी मी त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे. धन्यवाद. लोकांना घरातून बेघर करून खांदा ते खांदा लावणारे हे सगळे भ्रष्टाचारी आहे. बिल्डरची हात मिलावणी करून लोकांना बेघर करण्याचा कट आहे. 25 वर्षामध्ये कोणी कोणाला त्यांच्यावर हात लावला नाही, कुठलाही बिल्डरची हिंमत झाली नाही त्यांना बाहेर काढण्याची. आताच सगळे चाललं आहे, सगळेकडे असंच चाललं आहे, सगळे भ्रष्टाचारी आहेत. नक्कीच नसीमजी, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. धन्यवाद दिलीपजी आणि नसीमजी पुढारी न्यूजला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.